नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने निघोजे येथून तळवडे येथे जाणाऱ्या एका दुचाकीला धडक दिली। यामध्ये निघोजे येथील दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला। हा अपघात सकाळी 11:15 सुमारास तळवडे येथील कॅब जेमिनी कंपनीजवळ घडला आहे। तानाजी रामचंद्र बोधने, वय वर्ष 20, राहणार निघोजे, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यानुसार पिकअप चालक प्रदीप रमेश कांबळे, वय वर्ष 32, राहणार रुपीनगर निगडे याला पोलिसांनी अटक केली आहे। खेड तालुक्यातील कोयाळी येथे पोलिसांची पाठ फिरताच दारूधंदे सुरू होत आहेत। मागील काही दिवसांत पोलिसांनी सातत्याने या भागात कारवाया करूनही येथील अवैध धंदे पुन्हा सुरू होत आहेत। कोयाळी गावात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा छापा मारला। यामध्ये 1.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला। ही कारवाई शुक्रवारी दुपारी 3:30 सुमारास करण्यात आले। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोयाळी गावात भिवरे वस्ती येथे वाड्याच्या कडेला एका महिलेने दारूभट्टी लावली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 3:30 सुमारास या दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली। यामध्ये पोलिसांनी 1,50,000 मुद्देमाल नष्ट केला, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। राजगुरुनगर शहरात नगर परिषदेच्या वतीने दुकानात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 4 व्यावसायिकांकडून 16,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पालिकेच्या या कारवाईने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईमध्ये 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली। ही कारवाई शुक्रवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या वेळी करण्यात आले। तसेच पुणे नाशिक महामार्गावरील एसटी बसस्थानक ते महाविद्यालय परिसरातील 2 आणि 3 मजल्यावर थाटण्यात आलेल्या कॅफे शॉपच्या नावाखाली चाललेल्या धांगडधिंग्याच्या बाबत चौकशी पोलिसांनी केल्याची माहिती समोर आली आहे। आज शनिवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी आळंदीमध्ये लोकार्पण सोहळा आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी या ठिकाणी प्रातःस्मरणीय ब्रह्मकालीन वैकुंठवासी कुंभार गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले। चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचे जत्थे पाहावयास मिळत आहेत। खेड तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी बरसात केली। पिकांना आणखी पावसाची गरज असल्याचं शेतकरी सांगत आहेत। राजगुरुनगर येथील जैन हॉस्पिटलतर्फे मुख्यमंत्री निधीतून रुग्णांना आजवर 10 लाख रुपये मदत देण्यात आली आहे। प्रांत जोगेंद्र कट्यारे यांच्याकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले। गेल्या 6 महिन्यात विविध आजारांसाठी मुख्यमंत्री कार्यालयातर्फे जैन हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी मदत करण्यात येत आहे। सिद्धेश्वरांना मी घाबरायचो सुरुवातीला, नंतर आमचं ट्यूनिंग जमलं, म्हणजे ते काय गोष्ट असली की स्पष्ट। खेड तालुक्यात आज निसर्गाचा चमत्कार नागरिकांनी अनुभवला। दुर्मिळ पट्टेरी इंद्रधनुष्य चासकमान धरणाजवळून पाहण्याचा आनंद नागरिकांनी घेतला। पुणे नाशिक महामार्गावर आज शनिवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या वेळी स्पायसेट चौक, तळेगाव चौक या भागात अशी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखलगाव परिसरातील माझगावचे रोहन रोहिदास झांद्रे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कृषी उत्पन्न संचालकपदी निवड झाली। वयाच्या 25व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले। स्वर्गीय मयूर शेणकर बैलगाडा संघटना यांच्या वतीनं शिरोली गावासाठी 24 तास सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण केली आहे। रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने खेड तालुक्यात सर्वत्र राख्यांचे स्टॉल उभे राहिले आहेत। 4 दिवसावर आलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्तानं बाजारपेठ अशी सजली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीला पक्षाचे नेते राजेंद्र बाबू वागसकर, मनसे सरचिटणीस पक्ष निरीक्षक अजय शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या
चाकण येथील प्रतीक कड यांना दक्षिण कोरियातील पुसान विद्यापीठाने PhD पदवी प्रदान केली आहे. क्लायमेट सिस्टीम या विषयात त्यांनी संशोधन केले आहे. या सर्व शिक्षणासाठी दक्षिण कोरिया देशाने मागील 5 वर्ष त्यांना अंदाजे 50 लाख रुपये एवढी शिष्यवृत्ती दिलेली आहे. या यशाबद्दल डॉक्टर प्रतीक कड पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांनी पुणे लाईव्ह न्यूज वर बोलताना काय सांगितलंय पाहूया. नमस्कार, मी प्रतीक कड. नुकतीच मला पुसान नॅशनल युनिव्हर्सिटी मधून मला PhD प्रदान करण्यात आले असून माझा रिसर्चचा टॉपिक माउंटन क्लायमेट चेंज हा होता. या रिसर्चमध्ये मी कार्बन डायऑक्साईड पासून होणारा जो वॉर्मिंग इफेक्ट आहे त्याचा पर्वतांवरील प्रेसिपिटेशन आणि टेम्परेचर चेंजेसचा अभ्यास केला होता. ह्या अभ्यासाद्वारा मी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर यावरती इम्फसाइज केलं होतं. ह्या रिसर्चमधून मला बरेचसे नाविन्यपूर्ण असे रिझल्ट भेटले. हे रिझल्ट प्रामुख्याने माउंटन मेट्रोलॉजी या सब्जेक्टच्या रिलेटेड फील्डमध्ये कामी येतील. आणि माझे ॲटमॉस्फेरिक सायन्सचे शिक्षण हे पुण्यामधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे इथून झालं होतं. आणि त्यानंतर मी 2018 दक्षिण कोरियाच्या पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन झालो आणि 5 वर्ष मी ह्या रिसर्चला वेळ दिला. आणि मला बऱ्याचशा शुभेच्छा आल्या सगळ्यांकडून, तर मी सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू. खेड तालुक्यातील राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत माहिती घेतली. हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकात 253 कोटीचा आराखडा असून जन्मखोली, थोरलावाडा आदी भाग पुरातत्व विभागाकडून तर संग्रहालय, तालीम, वाचनालय आदी भाग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकसित करण्यात येणार आहे. यामध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. तसंच पारंपरिक बांधकाम शैलीचाही सुयोग्य वापर करावा असं पवार यांनी सूचित केले. नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणतीही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचं पालन करावं. त्याचप्रमाणे नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचं काटेकोर पालन करावं असंही त्यांनी सांगितलं. हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात आयोजित हुतात्मा शिवराम हरी राजगुरु आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपदाचा चषक व रोख पारितोषिक हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले. तर वरिष्ठ व कनिष्ठ गटात अनुक्रमे प्रणाली पाटील व गायत्री अंबुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व अनुक्रमे हुतात्मा राजगुरु चषक, साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. खेड तालुका शिक्षण प्रसारण मंडळाचे हुतात्मा राजगुरु महाविद्यालय सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी दिली. खेड तालुका व परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध व्हावी म्हणून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी पुणे व चाकण परिसरातील कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, स्किल अकॅडमी, पेटीएम, जस्ट डायल, YSF, यशवंती फाउंडेशन आदी कंपन्यांच्या माध्यमातून मुलाखती घेण्यात येणार आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 26 ऑगस्ट रोजी कांद्याची 3000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1000 ते 2550 रुपये भाव मिळाला. कांद्याला आणि पालेभाज्यांचा अपेक्षित भाव मिळत नसल्याचे भाजीपाला उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. चाकण मार्केटमध्ये भाजीपाला अवघा 1 ते 2 रुपये गट्टी या दराने विक्री होत आहे. शेतकरी काय म्हणतायत पाहूयात. मारुती पराड, वय वर्ष 45, राहणार शिरू. हे काय आहे शेतकऱ्याचं नुकसान? काय शेतकरी एवढी नुकसान? हे नरेंद्र मोदी सरकारने फार शेतकऱ्याचं वाटोळं केलं आमचं. आम्हाला आहे का कोण पोषित सरकार? हे सरकारचं कुठलंच धोरण चांगलं नाही. हा शेतकऱ्यासाठी कोणत्या स्कीमा राबवल्यात त्यांनी? आहे का स्कीम कुठली? काय आता हे दहाला 3 मेथी विकतोय आम्ही, सांगा. 120 रुपये किलो बी आहे दादा. किती? 120 रुपये किलो बी. बाई 100 रुपये शेकड्याला उपट्याला घेते. आणायचा खर्च, सुतुळीचा खर्च, बाई उपटण्याचा खर्च आणि बियाण्याचा खर्च, पाणी धरण्याचा खर्च, काय किती खर्च आहे शेतकरी? काय परवडतं शेतकरी? फुकट माती मोले शेतकरी वाली कोण आहे आता?
मी काकासाहेब डुंबरे, मुक्काम पोस्ट दावडी तालुका खेड जिल्हा पुणे. साकन मार्केट यार्डमध्ये मी केंद्र शासनाने या निर्यात शुल्क बसवला आहे टॅक्स, त्याच्यावर सरकारने शेतकऱ्यांचा भाव कमी झाला, त्याच्यामुळे सरकारने उठवाया पाय ते. तर शेतकऱ्याला आज कष्ट किती, खर्च किती, शेतकऱ्याला सालपिडीची गोंद 2000 रुपयाला घ्यावं लागते, औषधं किती महाग आहे याचा सरकार विचार करतंय का काही? तर त्याच्यावर सरकारने विचार खर्चाचा केला पाहिजे. आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय, पाणी धरतोय, हे निर्यात शुल्क बसवली कशा करता बसवली? हे खाणाऱ्यांच्या हिता करताय, कष्ट करणाऱ्याची बाजू धरताय का तुम्ही? हा, तुम्हाला आता निवडणूक आल्यामुळे तुम्ही खाणाऱ्यांचं पाहता, निर्यात शुल्क खाणाऱ्यांना कांदा स्वस्त झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं काय हाल होते? तुम्ही एकदा पाणी धरून बघा काय होते, किती कष्ट करायला लागतात शेतकऱ्याला, याचे थोडे तुम्ही विचार करा ना शेतकऱ्यांची बाजू. चक्रेश्वर मंदिर देवस्थान परिसर स्मशानभूमी येथे कार्यरत असलेला अर्बन बँकेने दिलेला स्वर्गरथ अखेर बँकेने आता चाकण नगर परिषद यांच्या ताब्यात दिलाय. दिनांक 24 ऑगस्ट 2023 पासून पुणे नगर परिषदेकडे बँकद्वारा ताबा देण्यात आला असून त्याबाबत कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती बुलढाणा बँकेचे चाकण शाखा व्यवस्थापक गजानन जाधव यांनी दिली. नगर परिषदद्वारा स्वर्गरथाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. नगर परिषद हद्दीत 500 रुपये व बाहेरील गावांना 1000 रुपये शुल्क स्वर्गरथातून मय स्मशानभूमीपर्यंत घेऊन येण्यासाठी आकारले जाणार आहेत. त्यामुळे आता नगर परिषद गाडी चालक व स्मशानभूमी व्यवस्था नगर परिषद ताब्यात घेणार आहे. पालिकेत फोन व प्रत्यक्ष सूचना दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी शव स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार आहेत. सर, मी गजानन जाधव, शाखा व्यवस्थापक बुलढाणा अर्बन चाकण शाखा. आपलं जे चाकण विभागासाठी आपण स्वर्गरथ चक्रेश्वर संस्थान आणि बुलढाणा अर्बनच्या वतीने चालवत होतो, आता चाकणमध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यामुळं त्यांनी सदर स्वर्गरथ त्यांच्या आधिपत्याखाली चालवण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रस्ताव आपल्या संस्थेमध्ये सादर केला. सदर प्रस्तावास आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भाईजी चांडकसाहेब यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या मान्यतेनुसार आपण सदर स्वर्गरथ चाकण नगर परिषदेकडे हस्तांतर केलेला आहे. चाकण नगर परिषदेने यासाठी चाकणच्या एरियातील लोकांसाठी अंत्यविधीसाठी 500 रुपये आणि बाहेरील आजूबाजूच्या खेड्यासाठी 1000 रुपये असे चार्जेस ठेवलेले आहेत आणि ते संस्थेला मान्य आहेत आणि त्यानुसार त्यांनी मान्यता दिलेली आहे. सदर स्वर्गरथ आज दिनांक 25/8/2023 पासून नगर परिषदेच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यास आमच्या बुलढाणा अर्बनच्या सर्व वरिष्ठांची मान्यता आहे. तिने चाकण आणि चाकण परिसरातील जी एकमेव स्मशानभूमी आहे, श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील, त्या स्मशानभूमीसाठी आणि विशेषतः निधन झालेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाला थोडं तरी दिलासा देण्यासाठी जी शववाहिका दिलेली आहे फार पूर्वी, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. अलीकडच्या काळामध्ये चाकण आणि चाकणच्या परिसरातील फार मोठी औद्योगिकीकरणामुळे वाढ झालेली असल्याकारणानं या शववाहिकेचे सगळं देखभाल करण्याची जबाबदारी चाकण नगर परिषदेने घेतलेली, त्या नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो. आणि मूळ ही जी कल्पना आहे ही बुलढाणा सहकारी बँकेची असल्याकारणानं त्यांचे विशेष अभिनंदन करणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि या कारणामुळं जी काय आता तुम्ही शववाहिका दिलेली, ना तोटा ना नफा या बेसिसवर तुम्ही जी काय शववाहिका दिलेली त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि भावी काळामध्ये या शववाहिकेचा उपयोग जो आहे ते जे काही मृत व्यक्ती असतील त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठीच उपयोगी पडतील. या ठिकाणी चाकण आणि चाकणच्या परिसरातील ही जी स्मशानभूमी आहे ती जवळजवळ माझ्या समजुतीप्रमाणे 4 लाख लोकसंख्येला पुरेल अशी एकच स्मशानभूमी. या स्मशानभूमीचं दुसरे वैशिष्ट्य आहे की या स्मशानभूमीमध्ये कोणती जात धर्म याचा कोणताही भेदभाव झाला केला जात नाही. ज्या जातीची ज्या समाजाची म्हणजे आगडी देऊन ज्यांचा अंत्यविधी होतो त्या सगळ्या प्रकारच्या जाती धर्मांचे अंत्यसंस्कार या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक सामाजिक समतेचं सुद्धा काम या बँकेने केलेलं आहे, त्याचा पुढाकार घेतलेला आहे. चाकण परिसरातील सामान्य नागरिकांसाठी सुप्रा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित मोफत महारोग्य शिबिर रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. सामान्य नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुप्रा हॉस्पिटल तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
महाआरोग्य शिबिर येत्या रविवारी दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 26 ऑगस्ट रोजी तरकारी मालाचे भाव काय होते पाहूया। उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या तसेच पालेभाज्या यांची आवक अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्यामुळे पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांचे भाव थोडे गडगडलेले आहेत। आज रोजी कोबी सारखे आज 18 ते 20 रुपये किलो जात होती, ती कोबी आज 8 ते 10 रुपये किलो जात आहे। फुलावर असेल फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये जात होती, ती आज फुलावर 8 ते 10 रुपये किलो आहे। वांगी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। तांबाटीचे भाव सुद्धा एकदम डाऊन झालेले आहेत, तांबाटी आज रोजी 10 ते 22 रुपये किलो आहे। कारले असेल कारले सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। गवार सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 7 ते 8 रुपये किलो आहे। शेवगा सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे। दोडका सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। शिमला मिरची सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। वालवर 20 ते 25 रुपये किलो आहे। राजमा सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। पावटा 40 ते 45 रुपये किलो आहे। भेंडी 10 ते 20 रुपये किलो आहे। गाजर सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। घोसाळे 10 ते 20 रुपये किलो आहे। बीट 10 ते 15 रुपये किलो आहे। डांगर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। वाटाण्याचे सुद्धा भाव एकदम गडगडलेले आहेत, वाटाणा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। ते फळभाज्याची अशी स्थिती आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्यामध्ये फक्त मेथीला थोडा भाव आहे, मेथी 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर तर 2 ते 3 रुपयाला गड्डी आहे। शापो असेल शापोसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे। पालक असेल पालकसुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे। अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे।